मित्रांनो, प्रत्येक माणसाचे स्वप्न असते त्याला आयुष्यामध्ये यश सुख समाधान पाहिजे असते. मग अशा वेळेस काय होते, आपण यूट्यूबवर मोटिवेशनल व्हिडिओज बघतो किंवा व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके वाचतो किंवा मोठ्या लोकांच्या व्याख्यानाला जातो, पण समस्या काय असते, आपण ह्या गोष्टी केल्यानंतर तात्पुरती आपल्याला प्रेरणा भेटते, मग आपण जोरात कामाला लागतो, 3-4 दिवस खूप मेहनत घेतो, मग हळूहळू हा जोर ओसरू लागतो आणि मग आपण परत जैसे थे. मग काय असे केले तर आपल्यामध्ये हे इन्स्पिरेशन किंवा मोटिवेशन सतत टिकून राहील. आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही सतत मोटिवेटेड राहू शकता. मी ज्या युक्त्या सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला काही वेगळा वेळ काढायची गरज नाही, फक्त आता तुम्ही ज्या गोष्टी करता त्याच थोड्या वेगळ्या पद्धतीने करायच्या. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल, शहाणपणमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, टिप सांगण्यापूर्वी आपले जीवन कसे चालते ते बघूया. आपल्याकडे दोन प्रकारचे मन आहेत, एक बहिर्मन आणि दुसरे अंतर्मन. बहिर्मन हे खूप छोटे असते तर अंतर्मन खूप मोठे असते. उदाहरण द्यायचे झाले तर समुद्राची एक लाट म्हणजे बहिर्मन तर पूर्ण समुद्र म्हणजे अंतर्मन. बहिर्मन विचार करते, तर्क वितर्क लावते, निर्णय घेते तर अंतर्मन सगळे संकल्प पूर्ण करायचे काम करते. अंतर्मनाकडे विचार करायची शक्ती नसते, ते फक्त बहिर्मनाने सोडलेल्या आदेशांचे पालन करते. पण अंतर्मन एवढे शक्तिशाली आहे की तुम्हाला आयुष्यात सर्व काही, गाडी, बंगला, चांगले आरोग्य, मनशांती मिळवून देण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आपण बहिर्मनामध्ये जे विचार करतो आणि सतत घोळवतो, मित्रांनो घोळवणे ही गोष्ट महत्वाची आहे, म्हणजे विचार आपण सतत घोळवतो ते अंतर्मनामध्ये जातात आणि त्या प्रकारची परिस्थिती आपल्याला प्राप्त होते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये दुःख असेल तर आत्तापर्यंत आपण चुकीचे विचार मनामध्ये घोळवले, त्यामुळे आपल्याला ही परिस्थिती प्राप्त झाली. म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये चुकीच्या विचारांचा साठा जास्त आहे आणि तो आता आपल्याला बदलायचा आहे. आता हे चुकीचे विचार आपल्या अंतर्मनामध्ये कसे जातात, तर जे काही आपण बघतो, ऐकतो आणि वाचतो त्याप्रमाणे आपण आपल्या बहिर्मनामध्ये विचार करतो. आणि हे बघणं, ऐकणं, वाचन जर नकारात्मक असेल आणि ते जास्त प्रमाणात असेल तर आपल्या आयुष्यात नकारात्मकता येते. त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलं असेल, ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आपण आपल्या बहिर्मनाला फीड करतो त्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि नकारात्मकतेचं प्रमाण खूप जास्त आहे. आता नकारात्मकता काय आहे ते इथं सांगायला नको, तुम्ही सगळे हुशार आहात. आता आपल्याला काय करायचंय, आपल्या बहिर्मनाला जास्तीत जास्त चांगले विचार कसे फीड होतील ह्याकडे लक्ष द्यायचे आहे. पहिली युक्ती, इन्स्पिरेशनल मॉर्निंग. सकाळी उठल्या बाथरूमला गेल्यावर आपल्याला मोबाईलचे इंटरनेट ऑन करायची सवय असते. आता मी तुम्हाला म्हणणार नाही इंटरनेट बंद करा वगैरे, पण काय करायचे, इंटरनेट ऑन केल्यानंतर एखादा 5-8 मिनिटाचा पॉझिटिव्ह व्हिडिओ बघा. काय असते, सकाळी उठल्यानंतर आपले अंतर्मन बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपण जे काही त्याला फीड करतो ते लवकर स्वीकारते. आणि दुसरा फायदा म्हणजे सकाळी आपण पॉझिटिव्ह व्हिडिओ पाहिला तर दिवसभर आपण त्याच प्रकारचा विचार करतो. पॉझिटिव्ह व्हिडिओ म्हणजे ज्या व्हिडिओमधून तुम्हाला ज्ञान भेटते. इंटरनेटवर तुम्हाला भरपूर पॉझिटिव्ह व्हिडिओज भेटतील, पण मी संदीप माहेश्वरी यांची व्हिडिओ रेकमेंड करेल. आणि रोज नवीन व्हिडिओ बघितलं पाहिजे असं काही नाही. एखादा तुमचा आवडता व्हिडिओ असेल तर तो तुम्ही जास्तीत जास्त दिवस पण बघू शकता. कोणाला पेपर वाचायची सवय असेल तर त्याने एखादे छानसे प्रेरणादायी पुस्तक 5-10 मिनिटं वाचावे. दुसरी युक्ती, गिव्ह काइंडनेस. दिवसाला एकदा तरी काहीतरी चांगले दुसऱ्यांना द्यायचा प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणाल द्यायचे म्हणजे पैसे वगैरे आणावं लागतील, तर त्याची काही गरज नाही. तुमच्या कामाच्या इथे कोणाला मदत लागली तर करा. तुमचा व्यवसाय असेल तर ग्राहकाला काही चांगली माहिती द्या. घरामध्ये बायकोला छोट्या छोट्या कामासाठी मदत करा. कोणाचा वाढदिवस असेल तर त्याला फोन करून शुभेच्छा द्या. या गोष्टी जमत नसेल तर समोरच्याला स्माईल तर देऊ शकता. मित्रांनो, काय असते, ज्यावेळेस आपण काहीतरी द्यायचा विचार करतो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीबद्दल आपोआप आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार निर्माण होतो आणि दिल्यानंतर जे समाधान भेटतं ते वेगळेच. आता रोज एक तरी अशी गोष्ट केली की महिन्याला 30 गोष्टी होतील, वर्षाला 365, आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही या गोष्टींची आठवण काढाल त्यावेळेस तुम्हाला किती छान वाटेल. इथं पण थोडं शहाणपणा वापरला पाहिजे. जो खरंच गरजू आहे त्याला मदत करा, नाहीतर आपण सगळ्यांनाच मदत करत गेलो तर लोक आपला फायदा उचलतात. तिसरी युक्ती, वाचन. मित्रांनो, रोज काहीतरी वाचा. मला मान्य आहे खूप लोकांना वाचण्याचा कंटाळा आहे, पण जगातले 75% जे कोट्याधीश लोक आहेत ते रोज वाचन करतात. जास्त कंटाळा येत असेल तर 10 पानं वाचा. 10 पानं जरी तुम्ही रोज वाचली तरी महिन्याला एक पुस्तक होतं आणि एक पुस्तक तुमचे अख्खं आयुष्य बदलू शकते. पुस्तक नाही तर इंटरनेटवर चांगले ब्लॉग्स वाचा. चौथी युक्ती, झोपण्यापूर्वी ही काळजी घ्या. झोपायचा अर्धा किंवा 1 तास आधी शक्यतो काही नकारात्मक बघू किंवा ऐकू नका. यावेळेत तुम्ही पहिल्या पॉईंटमध्ये सांगितल्याप्रमाणे एखादा चांगला प्रेरणादायी व्हिडिओ बघू शकता किंवा छानसं प्रेरणादायी पुस्तक वाचू शकता किंवा तुमच्या आवडीचं गाणं ऐकू शकता.
पण ते गाणं आनंदी असलं पाहिजे, सॅड नको. त्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही झोपता त्यावेळेस तुमचं बहिर्मन स्थगित होते आणि आपला ताबा अंतर्मनाकडे जातो. त्यामुळे झोपायच्या आधी तुमचं मन आनंदी किंवा चांगल्या विचाराने भरलेलं असेल तर ते त्याच प्रकारचे विचार अंतर्मनात जातात. जर तुम्ही काळजी, टेन्शन, नैराश्य अशा प्रकारचे विचार घेऊन झोपला तर तसेच विचार अंतर्मनात जातील. त्यामुळे झोपायच्या आधी ही काळजी आपण घेतली पाहिजे. मित्रांनो, थोडक्यात आपल्याला आपल्या बहिर्मनाच्या ठिकाणी सावध व्हायचे आहे. आपण आपल्या बहिर्मनाला काय रोज फीड करतो हे खूप महत्त्वाचे आहे. मी सांगितलेल्या युक्त्यांपैकी मी सोयीस्कर युक्ती जी तुम्हाला वाटते ती तुम्ही करा. फक्त तिचे सातत्य ठेवा, ती सोडून देऊ नका. तुम्हाला बहिर्मन आणि अंतर्मन जास्त डिटेलमध्ये जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड बाय जोसेफ मर्फी हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं शहाणपण चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल म्हणजे घंटेचं चिन्ह दिसते तिथे क्लिक करा, म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओज तुम्ही सर्वात आधी बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, लाईक करा, प्लीज लाईक करा. तुम्ही लाईक केल्यानंतर मला मोटिवेशन भेटतं की मी अजून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.